सुप्रीम कोर्टाने आज मराठा आरक्षणावरती जजमेंट दिला. या जजमेंटच्या माध्यमातून मराठा आरक्षण संपवण्यात आला. जे मुद्दे आम्ही अगोदर मांडत होतो की सुप्रीम कोर्टाला कृपा करून चॅलेंज करू नका, सुप्रीम कोर्टाने आरक्षणासाठी एका निर्णयामध्ये ओबीसी कमिशन गठित केलं आणि ज्याला ज्याला आरक्षण पाहिजे त्या सगळ्यांनी त्या कमिशन मार्फत यावं. गायकवाड कमिशन असेल किंवा राणे यांचं कमिशन असेल, याचा आणि सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या ओबीसी कमिशनचा काहीही संबंध नाही. एकंदरीत ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना कार्य करत होती, त्यातून एकच दिसत होतं की गरीब मराठ्याला आरक्षण मिळू नये. आणि शेवटी तेच झालं. गरीब मराठ्याला आरक्षण मिळवायचं असेल तर गरीब मराठ्याने स्वतःची असणारी आयडेंटिटी, प्रतिमा ही उभी केली पाहिजे. त्यांना श्रीमंत मराठ्याच्या पोटातून बाहेर पडावं लागेल. स्वतःची आयडेंटिटी इस्टॅब्लिश झाली की मग गरीब मराठ्याच्या प्रश्नाची चर्चा होईल आणि तेव्हा कुठे त्यांना आरक्षण मिळेल. मी अपेक्षाही करतोय की सामाजिक राजकीय भूमिका घेऊन गरीब मराठा बाहेर पडेल आणि आपल्यावरचा अन्याय दूर करेल